हाय नमस्ते, मी पूजा सराफ, राजश्री मराठी शोबजच्या सलॉन टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये अभिनेत्री सरिता मेहंदळे आणि अभिनेत्री पल्लवी पाटील अशा दोन अभिनेत्री आहेत. तर त्यांनी हेअर आणि स्किनसाठी त्या स्वतः काय काय करतात याविषयी आपल्याला काही टिप्स दिल्या आहेत, काही घरचे उपाय सांगितलेत आणि नक्कीच सध्याच्या बाहेरच्या वातावरणामध्ये ते घरातले उपाय आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त उपयोगी पडणार आहेत. तर आपण बघूया त्यांनी काय काय आपल्याला टिप्स दिल्या आहेत आणि सुरू करूयाच्या या एपिसोडला. उपाय म्हणजे तेच, एक तर ऑइलिंग बिफोर वॉश, सेकंड इज माझी आई ना औषध करायची. मी जसं तुला मगाशी म्हणाले, रिठा आणि काय काय बरंच त्याच्यात घालायची, मला नावही माहिती नाही आहेत. ते मी वॉशच्या आधी एक तासभर लावून ठेवायचं, किंवा कोरफड आपली घरची जी तुम्ही कधीही यूज करू शकता कोरफड, तर तेही मी करायचे. पण आता शूटिंग आणि याच्यामध्ये ते पॉसिबल नाही होत, पण जेव्हा जमेल तेव्हा मी हे करते. हां, इच्छा झाली तर मी सगळं खाते, असं काही नाही की पर्टिक्युलर एखादा पदार्थ नाही खायचा. हा पण तो लिमिटेड नक्कीच असला पाहिजे, म्हणजे जर तुम्ही एवढं खात असाल तर प्लीज एवढंच खा, म्हणजे ती सवय पण लागते तुमच्या शरीराला. आणि पाणी खूप प्या सगळ्यात आधी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स नाही येणार, स्किन छान होईल, त्यामुळे आनंदी राहणं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. शक्यतो मी जेव्हा घरी असते तेव्हा मी काहीच अप्लाय करत नाही, मॉइश्चरायझर वगळता. त्याचं कारण असं असतं की आपण एरवी पण मेकअपमध्ये असतो, म्हणजे सॉरी पण मी अशी पण एरवी मी कुठेच मेकअपमध्ये जात नाही, कारण आम्ही खूप 24 तास कधी कधी मेकअप ठेवावा लागतो चेहऱ्यावर, आणि हा मेकअप सतत चेहऱ्यावर असल्यामुळे आपल्या त्वचेला, आपल्या चेहऱ्याला श्वासोच्छ्वासाची पण गरज असते, आणि त्यासाठी ते ब्रीदिंग त्यांना मिळावं, ऑक्सिजन मिळावं म्हणून कधीतरी चेहऱ्याला काहीच लावलं नाही तरी चालतं. फास्ट फूड तर मुळातच मला आवडतच नाही, त्याच्यामुळे हा म्हणजे हा मुद्दाच माझ्यासाठी नसतो कधी. पण एक आवर्जून सांगावं असं वाटतं मला की पाणी भरपूर प्या. तुम्ही जितकं जास्त पाणी आपल्या शरीराला देता तितकं जास्त हायड्रेटेड तुम्ही राहता, आणि जितकं जास्त चांगलं हायड्रेशन तितकी त्वचा तुमची चांगली. सो आणि जितकं ह्या, आणि फक्त हायड्रेशन नाही तर आणखीन पण काही स्किन प्रॉब्लेम्स असतील तर तेही रिकवर होतात नुसतं पाणी प्यायल्याने. त्यामुळे दिवसाला सी टू इट की 3 ते 4 लिटर तुम्ही पिताय पाणी, म्हणजे आम्ही, मी जेव्हा शूटिंगमध्ये असते तेव्हा आमच्याकडे बाटल्या दिलेल्या असतात, तर तीही बाटली मी साधारण आज 3 वेळा पिईन असं मी ते ठरवलेलं असतं, या त्या बाटलीला सांगितलेलं असतं. मलाच स्वतःला त्रास होतो जर मी एक्सरसाइज केली नाही तर, आणि अशी सवय लागणं खूप गरजेचं आहे. आणि सुरुवातीला त्रास होतो एक्सरसाइज जेव्हा सुरुवात, सगळ्यांना असं प्रत्येक दिवशी वाटत असतं की आज आपण व्यायाम करू, तर हे जे आज आपण व्यायाम करू पासनं जे आज आपण व्यायाम केला इथपर्यंतचा जो प्रवास असतो ना तो फार अवघड असतो, आणि तो गाठणं गरजेचं असतं. तो जेव्हा आपण गाठतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण काय मिस करत होतो, आणि पहिला दिवस स्ट्रगल असतो, दुसरा दिवस स्ट्रगल असतो, पण तिसरा चौथा दिवस इतका छान जातो, आणि मग आपोआपच, म्हणजे मला खूप चांगलं आठवतं आहे ज्या दिवशी मी एक्सरसाइज करते त्या दिवशी दमले मी वगैरे असं मला जाणवतच नाही. आपण दमलोय हे हा थॉटच येत नाही डोक्यात, त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. पाणी भरपूर प्या, आणि दुसरं म्हणजे केमिकल्स आणि ह्या सगळ्यापेक्षा तुम्ही जितकं घरगुती गोष्टी वापराल तेवढं उत्तम, आणि त्याच्यामुळे तुम्ही खरंच, मी स्वतः मध लावणे, दुधाची साय लावणे, हळद लावणे, किंवा अगदी टोमॅटो जर मी चिरत असेन तर टोमॅटो चिरल्यानंतर जो गर निघतो तोही जर लावला तरी तोही फायदेशीर असतो, बटाट्याची साल, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फायदेशीर असतात आणि सगळं आपल्या घरीच असतं. सो ह्याचा वापर नक्की करा.